मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. विद्यासा विमुक्ते अशा प्रकारचं ज्ञानाबद्दल बोललं जातं. ज्ञान ते की जे माणसाला मुक्त करतं. पण सध्या ज्ञानाचा धंदा झालेला आहे आणि नारायणा नावाच्या शाळेमध्ये मी आता आहे जिथे लाखभर विद्यार्थ्यांकडून फीज घेतली जाते पण शाळेमध्ये हव्या त्या प्रकारच्या सुविधा मात्र नाही आहे. मॅक्स महाराष्ट्राला इथले स्थानिक माजी आमदार नरेंद्र पवार यांनी संपर्क केला आणि पॅरेंट्स लोकांनी संपर्क केला. त्यानंतर आपण त्यांच्याकडे आलो आहेत. त्यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही? एक तर सब्जेक्ट टीचर नाही आहेत आणि आमच्याकडनं जेईच्या करिक्युलमबद्दल फीज घेतली आणि फीजसाठी तकादा लावत आहेत. पण फीज जेवढी आहे जेईचे क्लासेस फक्त 3 दिवस झालेत. जे म्हणत आहेत ते फक्त 3 दिवस क्लासेस घेतले. यांच्याकडे परमनंट इंग्लिशला टीचर नव्हती. बायोचा प्रॉब्लेम झाला. आता लास्ट मुमेंट फिजिक्सला पण नाही. शिवाय ॲफिलिएशन नाही शाळेला. आम्हाला हे आधी ज्यावेळेस आम्ही ॲडमिशन घेतले आम्हाला म्हणजे शाळेला परमिशन नाही आहे. 10th आम्हाला अंधेरी किंवा भांडू या सेंटरवर एक्झामसाठी 10th मुलांना जावं लागेल असं त्यांनी सांगितलं. जे की चुकीचं आहे. आम्हाला ज्यावेळेस आम्ही ॲडमिशन घेतली त्यावेळेस आम्हाला हे सांगितलं नव्हतं की 10th फीज किती घेतात आणि काय सुविधा. ॲक्च्युली 1,20,000 त्यांनी आम्हाला कमिट केली होती आणि आता काही दिवसांपूर्वी 1,02,000 म्हटलेली. पण जे की आमच्या ऑनलाईन क्लासेस झालेत काही दिवस झालेत. वेगवेगळ्या टीचर वेगवेगळ्या आणि स्थानिक टीचर नव्हते. बाहेर गावचे म्हणजे बाहेरच्या दुसऱ्या शाळेचे वगैरे असे स्कूलचे वगैरे टीचर्स होते त्यांनी घेतले. ज्यांना माहितीच नव्हतं की इथल्या स्टुडंटचा परफॉर्मन्स कसा आहे किंवा कोण कसं आहे. जे टीचर्स ओळखतच नाही स्टुडंटला ते म्हणते काय म्हणजे कनेक्टही होऊ नाही शकत. मुलं पण कनेक्ट नाही होऊ शकत त्यांच्याशी टीचर्सशी. डाऊट्स असले तर एकदम ओपन होऊ नाही शकत. असे बरेचसे आम्हाला प्रॉब्लेम आले आहेत यावर्षी. आणि तरीही ते फीज पण हे नाही करत आहेत. आणि 10th मुलांचं 9th सुद्धा आमचं खूप नुकसान झालेलं आहे. काय नुकसान झालं? 9th आम्हाला इंग्लिशला जवळजवळ 3 महिने इंग्लिश टीचर नव्हत्या. SST टीचर नव्हत्या. त्यानंतर बायोच्या ज्या टीचर होत्या त्यांच्याबद्दल आम्ही बरेच वेळा कंप्लेंट केली की मुलांना कळत नाही आहे. बायोमध्ये मुलांचे बरेचसे मार्क्स कमी होत होते आणि टीचरचं समजत नव्हतं. तर बायो टीचर बदलायसाठी म्हणून बरेच वेळा आम्ही हे केलं पण त्या पण झालं नाही. आणि 9th आमचं भयंकर नुकसान झालं आहे. त्याच्यामुळे काय सांगा मुलांना हे अचानक हे फीस ना भरल्याने डायरेक्ट ते हे भरतात ऑफलाईन करतात. हे पण खूप चुकीचं आहे. ऑफलाईन तर नाही करायला पाहिजे. इव्हन 10th विषय आहे आणि हे लोक ऑफलाईन करतात. रजिस्ट्रेशनचे फीस भरून बुक्स घेऊन पण 25% कमी करून पैसे भरून पण हे लोक ऑफलाईन कसं करू शकतात हा माझा अजून मुद्दा आहे. तुम्ही काय सांगाल? सेम सर. एक ॲफिलिएशनचा मुद्दा आहे आणि दुसरा म्हणजे फीज ते JEEचं आम्हाला सांगतायत आणि JEEची फीस आकारतायत 1,02,000 आणि त्याच्यातून फक्त CBSE घेत आहेत. ते JEE अजिबात घेत नाही आहेत. तुम्ही ऐकलं की CBSE आणि JEEची शाळा म्हणून हे जाहिरात करत असतात आणि हे करत असताना त्यांची संदर्भातली जी फीज आहेत ती जास्त घेतली जात आहेत असा पालकांचा आरोप आहे. आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडे ही तक्रार पालकांनी केलेली आहेत. त्यांचं काय म्हणणे आपण जाणार आहोत. स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. काय सांगाल तुम्ही? नारायणा स्कूलमध्ये जे पालक ॲडमिशन घेतात ते प्रामुख्याने मुलांचं करिअर भविष्य उज्ज्वल आहे या विश्वासाने घेतात. कारण नारायणामध्ये हाय क्वालिफाईड शिक्षक आहेत. तिथे JEEचं शिक्षण दिलं जातं आणि मुलं चांगली ट्रेन केली जातात. अशा प्रकारचा एक गैरसमज या शाळेबद्दलचा होता तो आज दूर झाला पालकांचा. कारण ज्या प्रकारचं शिक्षण अपेक्षित या मुलांना होतं ते शिक्षण या मुलांना दिलं गेलं नाही. चांगल्या प्रकारचे IIT शिक्षक अपॉइंट केले गेले पाहिजेत. त्यांच्याकडनं तयारी करून घेतली पाहिजे. अशा प्रकारची जाहिरात ही नारायणा स्कूलकडनं केली जाते आणि त्या संदर्भातला पूर्णच्या पूर्ण भ्रमनिरास या पालकांचा झालेला आहे. आणि विशेष करून त्याच्यातला कळस आज 9वी 10वीची ॲप्लिकेशन नसताना यांनी 9वी आणि 10वीच्या मुलांना ॲडमिशन दिली. त्यांच्याकडनं पूर्ण फी घेतली. त्यांना शिक्षणाकरता पुरेसे शिक्षक उपलब्ध झाले नाहीत. त्यांना JEEचं जे ट्रेनिंग द्यायला पाहिजे ते प्रॉपर दिलं गेलं नाही. आणि कळस म्हणजे ह्यांना परवानगी न मिळाल्यामुळे या वर्षीची 10वीची बॅच या शाळेमध्ये एक्झामच देऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. आणि आता त्यांच्यावरती दुसरा कळस
या कोविडच्या प्रसंगात या परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांना बसमधून घेऊन अंधेरीला त्यांच्या शाळेमध्ये एक्झाम करता घेऊन जाणार अशा प्रकारची त्यांनी कल्पना दिलेली आहे. आज मी प्रामुख्याने मॅनेजमेंटच्या काही लोकांची इथे भेट घेतली आणि त्यांनी मला ॲश्युअर केलेलं आहे की आणि मी मागणी केलेली आहे की या शाळेतल्या 10वीच्या मुलांची परीक्षा या शाळेतच झाली पाहिजे किंवा कल्याणमधल्या दुसऱ्या कोणत्या शाळेत झाली पाहिजे. ते कुठल्याही प्रकारे मुंबईतल्या दुसऱ्या शाळेमध्ये तुमची जरी असली तरी देखील तिथे ते ट्रॅव्हल करणार नाहीत. त्यामुळे तुम्ही मॅनेजमेंटशी चर्चा करून कल्याणमधल्या शाळेमध्ये ह्यांना एक्झाम कशी देता येईल अशा प्रकारचा निर्णय तुम्ही आम्हाला आजच्या आज कळवा अशा प्रकारचा त्यांना आम्ही विनंती केलेली एक. आणि या कोविडच्या प्रसंगामध्ये त्यांनी जी फी आकारलेली आहे ती फी इतर शाळेमध्ये देखील आंदोलन झाली, मागणी केली गेली आणि 50-50% फी तिथे माफ करण्यात आली. आणि इथं तर खरं फी पूर्ण घेतलीच नाही पाहिजे. माझं तर म्हणणं 25% फी देखील खूप आहे. तरी देखील पालकांनी 50% फी भरण्याची तयारी दाखवलेली ती त्यांच्याकडे 50% फीच आकारावी अशा प्रकारचा त्यांना मी विनंती केलेली आहे. आणि मला खात्री आहे की या दोन केवळ मागण्या त्यांनी मान्य नाही केल्या तर अगदी पहिलीपासून तर 12वीपर्यंत सर्व पालकांना इन्वॉल्व करून आम्ही या 10वीच्या पालकांच्या पाठीशी उभं करू आणि आमचं आंदोलन यशस्वी करू. आंदोलनाची काय स्टेप असणार आहे? तुम्ही बोलला होती की आम्ही केसेसच्या संदर्भात नाही, कायदेशीर कारवाई देखील आम्ही तपासलेली आहे. कारण ही चिटिंगची केस होऊ शकते जर का तुम्हाला 9वी 10वीला ॲप्लिकेशन गव्हर्नमेंटकडे मिळालं नाही आहे. आता चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही ॲप्लिकेशन अप्लाय केलेलं आहे. अप्लाय केलं म्हणजे परमिशन मिळाली का तुम्हाला? परमिशन मिळाली का तुम्हाला? परमिशन मिळाली नाही ना. परमिशन न मिळता तुम्ही शाळा चालवतात म्हणजे इलिगल चालवतात. तुम्ही पालकांकडनं 200,000 रुपयाची फी घेतात म्हणजे तुम्ही पालकांशी चिटिंग केलेलं आहे. त्यामुळे 420 गुन्हा हा दाखल होऊ शकतो हे मी वकिलांकडनं देखील माहिती घेतलेली, एज्युकेशन डिपार्टमेंटशी सुद्धा चर्चा केलेली आणि पोलीस डिपार्टमेंटशी सुद्धा चर्चा केलेली आहे. जर का यांनी योग्य तो निर्णय नाही घेतला तर नाईलाज असतो, आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल, आम्हाला ह्यांच्यावरती चिटिंगचा गुन्हा दाखल करावा लागेल जेणेकरून त्यांनी पालकांची जी फसवणूक केलेली आहे त्या दृष्टीने पालकांना न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही ऐकलं की नारायण स्कूलनी ज्या पद्धतीनं पालकांची फसवणूक केली अशा प्रकारचा आरोप भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे सचिव नरेंद्र पवार यांनी केलेला आहे. एकूणच ह्या शाळेच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीच्या तक्रारी येत आहेत त्याच्यातनं असं दिसतं आहे की ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल या सगळ्या पद्धतीनं पालकांची फसवणूक झाली आहे, वाढीव फी घेतलेली आहे आणि पालकांना त्या संदर्भातलं योग्य प्रकारचं मार्गदर्शनसुद्धा मिळालेलं नाही. या संदर्भात आपण मॅनेजमेंटशीसुद्धा बोलणार आहोत. पाटील सर, चंद्रकांत सर, तुमच्या शाळेच्या संदर्भातल्या ज्या तक्रारी आहेत त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर, आज ह्या ठिकाणी आमच्या या विभागातले माजी आमदार नरेंद्र पवार साहेब आले होते. त्यांनी निवेदन दिलेलं आहे, आम्ही निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यावरचं जे काय विवरण आहे ते आम्ही पवारसाहेब आणि पालकांना भेटून त्यांना त्याची योग्य ती कल्पना देऊ. तुमच्या शाळेला मान्यताच नाही अशा पद्धतीनं त्यांनी मुद्दा उचललेला आहे आणि तुम्ही इथून 4 तास प्रवास करून अंधेरीला विद्यार्थ्यांना घेऊन जाणार आहात, त्याबद्दलचं जे सविस्तर चर्चा आहे ती आम्ही पवारसाहेबांशी बोलून त्यांचं डिस्कस करून घेऊ. पण मान्यता आहे की नाही आहे आपल्याकडे समजा शाळेची? शाळेच्या मान्यता संदर्भात आमची प्रोसेसला आहे आणि वी आर होपिंग लवकरात लवकर ती मान्यता मिळून जाईल. तुम्ही ही बातमी पाहताय, तुमच्या परिसरामध्ये अशा प्रकारचा काही शाळांमध्ये अन्याय होतो का? तुम्ही नक्की मॅक्स महाराष्ट्रशी संपर्क करा.